नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन। मी सुहानी आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 12th स्टँडर्ड बायोलॉजी चॅप्टर नंबर 1 रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स। या चॅप्टरमधले कोणते असे टॉपिक्स आहेत की जे आपण बोर्ड एक्झामसाठी अभ्यासले पाहिजेत, कारण ॲज यू ऑल नो सिलॅबस थोडासा वास्ट आहे, त्याच्यामुळे याच्यामधलं नेमकं काय केलं पाहिजे हे जर तुम्हाला कळलं तर तुमचा अभ्यास इझिली होऊ शकतो। सो ॲज युजुअल जसं की मी तुम्हाला सांगते, चॅप्टरमध्ये ते गोष्टी दिलेल्या आहेत म्हणजे ते इम्पॉर्टंट असणार आहेतच, पण त्यातल्या त्यात जर तुम्ही एक्झामच्या आधी हा व्हिडिओ पाहताय किंवा एक तुमच्या आता वेळच शिल्लक नाही आहे, तर अशा वेळेस तुम्ही काय काय टॉपिक स्किप करू शकता किंवा काही टॉपिक्स असे आहेत जे करायचेच आहेत ते सगळं आपण पाहणार आहोत। लेट अस स्टार्ट। सो सगळ्यात पहिल्यांदा डायग्राम्स कोणते इम्पॉर्टंट आहेत यासाठी मी ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्या याच्यामध्ये पण मी डायग्राम्स आणणार आहेच, पण त्याच्यामध्ये तो पर्टिक्युलरली डायग्रामचा व्हिडिओ होता आणि त्याच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील। सो बेसिकली सगळ्यात पहिल्यांदा आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन। असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये तुम्हाला बडिंग म्हणजे काय हे विचारलं जातं, खूप मोठा प्रश्न नाही आहेत, एक मार्काचा प्रश्न वगैरे याच्यावर विचारला जातो। एम सी क्यूज नंतर खाली जो आन्सर इन वन सेंटेन्सवाला वगैरे प्रश्न असतो त्याच्यामध्ये तुम्हाला बडिंग म्हणजे काय हे थोडक्यात विचारलं जाऊ शकतं, ठीक आहे। बाकी हे डायग्राम्स तुम्ही नाही केले तरी पण चालतील। जर तुम्हाला बडिंग म्हणजे काय विचारलं एका मार्कासाठी किंवा जर दोन मार्कांसाठी विचारलं तर इफ पॉसिबल हे डायग्राम ड्रॉ करा, अदरवाइज तुम्ही नाही केलं तरी पण चालेल। आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, तुम्ही जर पी वाय क्यूजमध्ये पाहिलं असेल तर वेजिटेटिव रिप्रोडक्शन हा प्रश्न खूपदा विचारला गेलेला आहे। मग याच्यामध्ये काय विचारलं जातं, एक्सप्लेन वेजिटेटिव रिप्रोडक्शन, आणि तुम्हाला खाली 1, 2 असे नंबर्स टाकून कटिंग ग्राफ्टिंग असे ऑप्शन्स असे सब क्वेश्चन्स दिले जातात आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला कटिंग आणि ग्राफ्टिंग पण एक्सप्लेन करावं लागतं। सो त्याच्यामुळे कटिंग आणि ग्राफ्टिंग हे दोन टॉपिक्स करायचे आहेत, आणि हे जे आपलं तिसरं आहे कुठे गेलं हे नाही केलं तरी पण चालेल टिश्यू कल्चरचं। तुम्हाला फक्त वेजिटेटिव रिप्रोडक्शन म्हणजे काय, कटिंग आणि ग्राफ्टिंग काय आहे एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे। आफ्टर दॅट ही डायग्राम तुम्हाला करावी लागेल, कारण इवन याच्यामध्ये तुम्हाला आन्सर्स दिले नसतील तरी पण मी जे लेक्चरचे व्हिडिओज अपलोड केले आहेत त्याच्यामध्ये मी प्रत्येकाचे आन्सर्स सांगितले होते। सो तुम्हाला माहिती असेल तुम्ही 10th स्टँडर्डपासून ही जी डायग्राम आहे तर ती ड्रॉ करताय, सो इतकं काही अवघड तुम्हाला जाणार नाही। फटाफट डायग्राम लक्षात ठेवायची आहे की कोणते कुठले ओरल्स कुठे आहेत, कुठले पार्ट्स कुठे आहेत, 4 ओरल्स कोणते आहेत, हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। सो तुम्हाला याच्यामध्ये कसं एक्सप्लेन करायला येऊ शकतं, तर बेसिकली तुम्हाला सेक्शुअल रिप्रोडक्शनबद्दल इन्फॉर्मेशन लिहा असा काही प्रश्न नाही येणार, कारण ते आता जुनं झालं, जुनं म्हणजे तुम्ही याच्या 10वीला पण ते केले 11वीला पण केले, आता परत तेच नाही येणार। सो हा डायग्राम लक्षात ठेवायचा आहे कारण हा ॲक्टिव्हिटी बेसमध्ये विचारला जाऊ शकतो। बाकी तुम्हाला याच्यामध्ये प्रश्न येतं स्ट्रक्चर ऑफ अँथर एक्सप्लेन करा, ठीक आहे। सो स्ट्रक्चर ऑफ अँथर एक्सप्लेन करा असा प्रश्न येऊ शकतो, किंवा TS ऑफ अँथर ड्रॉ करा आणि एक्सप्लेन करा असा प्रश्न याच्यामध्ये येऊ शकतो। सो याच्यामध्ये डेहिसेड अँथर इम्पॉर्टंट नाही आहे, TS ऑफ अँथर हेच फक्त इम्पॉर्टंट आहे। सो TS ऑफ अँथरमध्ये हे पूर्ण डायग्राम ड्रॉ करायचं आणि मग तुम्हाला हे एक्सप्लेन करायचं आहे। आता याच्यामध्ये स्ट्रक्चर ऑफ अँथर आणि TS ऑफ अँथर तुम्हाला दोघांना एकत्र एक्सप्लेन करावं लागेल। स्ट्रक्चर ऑफ अँथरमध्ये हे सगळं करू शकता आणि TSमध्ये हे न करता फक्त तुम्ही प्रत्येक वॉलबद्दल माहिती लिहिली तरी पण चालेल। आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अगेन एका मार्कासाठी मायक्रोस्पोरोजेनेसिस याचे डेफिनेशन लिहायला येऊ शकते, सो हे तुम्ही ट्राय करू शकता, लक्षात ठेवू शकता। आफ्टर दॅट नेक्स्ट आहे स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर, किंवा तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन, किंवा डेव्हलपमेंट ऑफ पोलन ग्रेन, किंवा डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट, ह्या सगळ्या प्रश्नाचं एकच उत्तर आहे। सो अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो। सो बेसिकली स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर जर विचारलं गेलं तर तुम्हाला एक थोडक्यात हे डायग्राम ड्रॉ करायचं आहे आणि मग तुम्हाला त्याच्या आधारे ते एक्सप्लेन करायचे। फॉर एक्झाम्पल आता याच्यामध्ये पोलन ग्रेनबद्दल सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि इथे पोलन ग्रेनचं डेव्हलपमेंट दिले, सो तुम्हाला जर 2 मार्कांसाठी प्रश्न आला तर हे एवढं लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर डिरेक्टली ही लास्ट डायग्राम जी आहे तर ती ड्रॉ करायची आहे, किंवा फर्स्ट केले तरी पण चालेल कारण आपण फक्त पोलन ग्रेनबद्दलच माहिती सांगतो आहे। सो फर्स्ट डायग्राम ड्रॉ करा, ठीक आहे, लास्ट नका करू, फर्स्ट डायग्राम ड्रॉ करा। पण तुम्हाला जर असं आलं डेव्हलपमेंट ऑफ पोलन ग्रेन किंवा डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट, जे की तितकं इम्पॉर्टंट नाही आहे, पण आलंच तर तुम्हाला मग फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स सगळ्या डायग्राम्स ड्रॉ करावे लागतील आणि याच्यामध्ये अवघड काहीच नाही आहे, फक्त प्रत्येक सेलचं डिव्हिजन दाखवायचं आहे, ठीक आहे। किंवा तुम्हाला असं पण येऊ शकतं की तुम्हाला इथे असे डायग्राम्स ड्रॉ करून दिले जातील आणि इथे काहीतरी चुकीचं असेल, सपोज इथे जनरेटिव्ह सेल लिहिलं असेल आणि इथे वेजिटेटिव्ह लिहिलं असेल जे की रॉंग आहे किंवा चुकीचं आहे, मग तुम्हाला ते करेक्ट करून लिहायला विचारलं जाऊ शकतं। आफ्टर दॅट नेक्स्ट आहे स्ट्रक्चर ऑफ एनॅट्रोपस ओव्युल, हे मधलं तुम्ही स्किप करू शकता, हे स्किप करू शकता। आफ्टर दॅट नेक्स्ट आहे स्ट्रक्चर ऑफ एनॅट्रोपस ओव्युल, फक्त एनॅट्रोपस ओव्युल ड्रॉ करायचं आहे आणि त्याच्या खाली त्याच्या प्रत्येक पार्टबद्दल लिहायचं आहे,
आता याच्यामध्ये प्लॅसेंटा, फ्युनिकल हे सगळं तुम्ही पॅरेग्राफमध्ये न लिहिता इथे प्लॅसेंटा लिहाल. त्याच्या पुढे प्लॅसेंटाबद्दल जी काही इन्फॉर्मेशन आहे ती, फ्युनिकल, फ्युनिकलच्या पुढे फ्युनिकलची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती, इंटेग्युमेंटच्या पुढे त्याच्याबद्दल जे काही आहे ते, असं तुम्हाला फक्त प्रत्येकाची एक एकच ओळी लिहायची, कारण हे दोनच मार्कांना येतं. सो ऑलमोस्ट डायग्रामलाच एक मार्क असतो आणि बाकी सगळं लिहायला एक ते दीड मार्क असतो. आता हे डिपेंड्स की दोन मार्कला येते की तीन मार्कांना येते. दोन मार्कांना आला तर दोघांना एक मार्क, तीन मार्कांना आला तर डायग्रामला एक मार्क आणि लिहायला दोन मार्क्स, ठीक आहे. सो डिपेंड्स ऑन मार्किंग, त्याच्यानुसार तुम्ही हे आन्सर जे आहेत ते मॉडिफाय करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मेगास्पोरोजेनेसिस. ज्याप्रमाणे मायक्रोस्पोरोजेनेसिस एका मार्कला एक्सप्लेन करायला येऊ शकतं फक्त डेफिनेशन, त्याप्रमाणे मेगास्पोरोजेनेसिस पण एका मार्कला एक्सप्लेन करायला येऊ शकतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ज्याप्रमाणे डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाईट इम्पॉर्टंट आहे, सिमिलरली डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाईट पण विचारलं जाऊ शकतं. लिहायला येईल जेव्हा तुम्हाला लिहिण्यासाठी येईल तेव्हा एवढी मोठी डायग्राम ड्रॉ न करता तुम्ही फक्त डिरेक्टली जे फायनल आपलं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला फायनली फिमेल गॅमेटोफाईट पाहायला मिळतो आहे हे फक्त ड्रॉ केलं तरी पण चालेल. पण जर क्वेश्चनमध्येच असं विचारलेलं आहे की राईट अबाउट डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाईट विथ डायग्राम किंवा एक्सप्लेन विथ डायग्राम, तर मग तुम्हाला सगळे ड्रॉ करावे लागतील. बट असा प्रश्न पी वाय क्यूजमध्ये पण अजून नाही आला आहे, सो तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल, ठीक आहे. नेक्स्ट आहे व्हॉट इज मीन बाय पॉलिनेशन विचारलं जातं आणि टाईप्स ऑफ पॉलिनेशन, याच्यामध्ये ऑटोगॅमी, गेटेनोगॅमी आणि झिनोगॅमी, याच्यावरती एक ते दोन ओळींचं उत्तर लक्षात ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला जेव्हा पॉलिनेशन एक्सप्लेन करायला येईल ते जर दोन मार्कांसाठी आलं, एका मार्कासाठी आलं तर फक्त तुम्ही एक शॉर्टमध्ये डेफिनेशन लिहू शकता, पण दोन मार्कांसाठी आलं तर अलॉंग विथ डेफिनेशन ऑफ पॉलिनेशन तुम्हाला गेटेनोगॅमी काय आहे, ऑटोगॅमी काय आहे, अझिनोगॅमी काय आहे हे पण एक्सप्लेन करावं लागेल एकदम शॉर्टमध्ये एक दोन ओळींमध्ये. नेक्स्ट आहे पॉलिनेशन करण्यासाठी काही एजंट्स रिक्वायर्ड असतात, मग त्याच्यामध्ये दोन प्रकारचे एजंट्स आहेत, एबायोटिक एजंट्स, बायोटिक एजंट्स. याच्यामध्ये तुम्हाला डिरेक्टली ॲडॅप्टेशन इन ॲनिमोफिलस फ्लावर्स असं विचारलं जातं, हे बाकीचं काही नाही विचारणार, डिरेक्टली ॲडॅप्टेशन्स विचारले जातात. इथे पण डिरेक्टली ॲडॅप्टेशन्स इन हायड्रोफिलस फ्लावर, हे सगळं दोन दोन मार्कासाठी. हे डिरेक्टली तुम्हाला हायड्रोफिलस येऊ शकतं, मग तुम्ही त्याच्यामध्ये स्वतः पार्ट्स करू शकता, हायड्रोफिलस कुठले आहेत आणि एपी हायड्रोफिलस कुठले आहे ते तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये डिफरन्शिएट करून लिहू शकता. आफ्टर दॅट अगेन ॲडॅप्टेशन इन एंटेमोफिलस फ्लावर, याच्यामध्ये तुम्हाला कुठलेही दोन मार्कांसाठी आलं तर चार ॲडॅप्टेशन्स लिहायचे आहेत अलॉंग विथ एक्झाम्पल्स पण लिहायचे आहेत. सो कुठले पण चार ॲडॅप्टेशन्स आणि एक्झाम्पल्स, आता इथे खूप सारे दिलेत, तुम्ही कोणते पण चार घेऊ शकता. नेक्स्ट आहे ॲडॅप्टेशन इन ऑर्निथोफिलस फ्लावर्स, अगेन चार ॲडॅप्टेशन्स आणि एक्झाम्पल, ठीक आहे. मित्रांनो, तुम्हाला जर एक्सरसाइजमधल्या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर हे जे ओसवाल पब्लिकेशनचं बुक आहे हे तुम्ही रेफर करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला फक्त एक्सरसाइजमधल्या प्रश्नांची उत्तरं पाहायला मिळतील, जेणेकरून तुमचा शोधण्यामध्ये वेळ वाया जाणार नाही आणि तुम्हाला यासोबत शॉर्ट नोट्स पण पाहायला मिळतात ते पण तुम्ही रेफर करू शकता. सो हे जे बुक आहे हे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी चारही विषयांसाठी अवेलेबल आहे आणि या बुकच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील. नेक्स्ट आहे आउटडेटिंग डिवायसेस, याच्यामध्ये तुम्हाला डिरेक्टली लिहायला येतं की एक्झाम्पल्स ऑफ आउटडेटिंग डिवायसेस दोन मार्कांसाठी. सो कोणतेही तुम्ही चार लक्षात ठेवू शकता किंवा कोणतेही दोन लिहिले तरी पण चालतील जर दोन मार्कांसाठी आलं तर. जास्त मार्कांसाठी आलं तर तुम्हाला जास्त लिहावे लागतील डिपेंडिंग अपॉन मार्क्स. सो कधी कधी काय येतं एनलिस्ट येतं, सो एनलिस्ट आउटडेटिंग डिवायसेस, एनलिस्ट आलं तर तुम्हाला फक्त नावं लिहायची आहेत, एक्सप्लेन नाही करायचे. आणि जर एनलिस्ट न येता तुम्हाला डिरेक्टली एक्सप्लेन करायला वगैरे आलं, म्हणजे एनलिस्ट हा शब्द नसेल, तर तुम्हाला ते एक्सप्लेन करायचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे पोलन पिस्टन इंटरॅक्शन, अगेन हे तुम्हाला शॉर्ट नोटप्रमाणे लिहायला विचारलं जाऊ शकतं. इथे डायग्राम नाही दिली आहे बट इफ यू वॉन्ट तुम्ही डायग्राम ड्रॉ करू शकता. बेसिकली याच्यामध्ये तुम्हाला कुठपर्यंत लिहायचं आहे, एक तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला रिलेशन एक्सप्लेन करण्याआधी पण पॉलिनेशन काय आहे हे थोडेफार सांगावं लागेल, मग पोलन ग्रेन्स कशा पद्धतीने स्टिग्मावरती येतात, त्याच्यानंतर ते आतमध्ये कसे जातात, सो हे सगळं तुम्हाला एक्सप्लेन करावं लागेल. सो आय थिंक इथपर्यंत तुम्ही करू शकता. तुम्ही टेक्स्टबुकची लँग्वेज न वापरता स्वतःच्या मनाने पण लिहू शकता, या क्वेश्चन्समध्ये चालेल. ज्या क्वेश्चन्समध्ये पॉईंट्स असतात, जसं की फॉर एक्झाम्पल ॲडॅप्टेशनमध्ये असे पॉईंट्स आहेत, हे तुम्ही मनाने नाही लिहू शकत, पण हा पूर्ण थेरोटिकल प्रश्न आहे आणि याच्यामध्ये तुम्ही थोडेफार मनाचे पॉईंट्स लिहू शकता, स्वतःहून पॉईंट्स ॲड करू शकता. जसं की फॉर एक्झाम्पल सगळ्यात पहिल्यांदा पॉलिनेशनमध्ये पोलन ग्रेन स्टिग्मावरती येत आहेत अँथरपासून, हा पहिला पॉईंट झाला. सेकंड पॉईंटमध्ये मग स्टिग्मा आयडेंटिफाय करणार की हे पोलन ग्रेन्स रिक्वायर्ड आहेत का प्लांटसाठी, हे दुसरा पॉईंट झाला. तिसरा पॉईंट मग त्या पोलन ग्रेन्सला आतमध्ये एंट्री मिळणार. त्याच्यानंतर चौथ्या पॉईंटमध्ये मग ते पोलन ग्रेन्स रिटर्न ओव्हरीमध्ये जाणार. सो बेसिकली असं करून तुम्ही पॉईंट वाईज आन्सर्स लिहू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन, यू कॅन स्किप. नेक्स्ट आहे डबल फर्टिलायझेशन, डबल फर्टिलायझेशनमध्ये डायग्राम आणि सिग्निफिकन्स ऑफ डबल फर्टिलायझेशन, हे दोन्ही पण पॉईंट्स इम्पॉर्टंट आहेत. अलॉंग विथ तुम्ही हे पण करू शकता की डबल फर्टिलायझेशन म्हणजे काय. सो सगळ्यात पहिल्यांदा डबल फर्टिलायझेशनची डेफिनेशन जी आहे तर ती इथून समथिंग स्टार्ट होते, सो तुम्ही इथून करू शकता.
आणि फक्त डेफिनेशन विच आय मीन फक्त एक्सप्लेन करायला विचारलं तर फक्त एक्सप्लेन करू शकता, डायग्राम ड्रॉ केले तरी पण चालेल, नाही तरी पण चालेल. किंवा तुम्हाला जर असं दिलं असेल की विथ रिस्पेक्ट टू डायग्राम एक्सप्लेन करा तर तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायचं आहे, त्या कंडिशनमध्ये डायग्रामला एक मार्क असेल. आणि कधी कधी फक्त एवढाच प्रश्न येतो सिग्निफिकन्स ऑफ डबल फर्टिलायझेशन, तर हा 2 मार्कासाठी येतो, 4 पॉईंट्स लिहिणं एक्सपेक्टेड आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म, ह्यावर तुम्ही हे स्किप करू शकता. पण तुम्हाला हेलोबेल टाईपचं जे डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म आहे हे करायचं आहे, 2 मार्कांसाठी याच्या आधी विचारलं गेलं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो, यू कॅन स्किप. त्याच्यानंतर नेक्स्ट नेक्स्टमध्ये आहे सीड आणि फ्रूट डेव्हलपमेंट. सो याच्यामध्ये तुम्हाला हा डायग्राम इथे काहीतरी ब्लँक दिलं जाईल, इथे ब्लँक दिलं जाईल आणि इथे नावं लिहायला दिली जातील. फॉर एक्झाम्पल इथे ए आहे, बी आहे, सी आहे, डी आहे आणि ए बी सी डीची काय काय नावं आहे ते लिहायला विचारलं जाऊ शकतं. डायग्राम ड्रॉ करायला नाही येणार, आला तर हे अशाच फॉर्ममध्ये येऊ शकतो. सीड आणि फ्रूटचे डेव्हलपमेंट जे थिअरी पार्ट आहे ते तुम्ही स्किप करू शकता, कारण पी वाय क्यूजमध्ये पण नाही विचारलं गेलं आहे. नेक्स्ट आहे अल्ब्युमिनस आणि एक्स अल्ब्युमिनस किंवा नॉन एंडोस्पर्मिक, यांचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवू शकता. एम सी क्यूजमध्ये विचारले जाऊ शकतात, अगेन ऑर्बन आउटमध्ये विचारले जाऊ शकतात किंवा तुम्हाला डिफरन्स बिटवीनमध्ये पण विचारलं जाऊ शकतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे पेरिस्पर्म म्हणजे काय, अगेन एम सी क्यूजमध्ये येऊ शकतं. सिमिलरली मेज ग्रेन किंवा मोनोकॉट सीडसाठी पण तुम्हाला इथे ब्लँक दिलं जाऊ शकतं आणि याची नावं लिहा असं येऊ शकतं की ए बी सीच्या ठिकाणी काय नाव असलं पाहिजे. नेक्स्ट आहे सिग्निफिकन्स ऑफ सीड अँड फूड फॉर्मेशन, हे 2 मार्क्ससाठी अगेन. डॉर्मेन्सी म्हणजे काय हे तुम्ही थोडक्यात लक्षात ठेवू शकता, इवन हे परत प्लांट फिजिओलॉजीमध्ये येणारच आहे डॉर्मेन्सी. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे एपोमिक्सिस, सो एपोमिक्सिसचे डेफिनेशन करायची आहे. आणि नेक्स्ट ह्याच्यामध्ये ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियोनी, हे तुम्हाला येऊ शकतं एक्झाममध्ये. पार्थिनोकार्पी अगेन परत प्लांट फिजिओलॉजीमध्ये आहेत, सो तिथलं करा किंवा इथलं करा, फक्त हे काही हॉर्मोन्सची नावं वगैरे लक्षात ठेवू शकता जे पार्थिनोकार्पीमध्ये म्हणजे यूज केली जातात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे पॉली एम्ब्रियोनी, याच्यावरती शॉर्ट नोट लिहायला येते, तो तुम्ही ऑरेंजचं एक्झाम्पल वगैरे इथे देऊ शकता, मँगोचं एक्झाम्पल देऊ शकता. डन. सो इन दिस वे चॅप्टरच्या मधले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण पाहिलेले आहेत. आता आपण एक्सरसाइजमधले क्वेश्चन्स बघूया. ॲज युजुअल पहिले जे काही एम सी क्यूज आहेत सगळे ते तुम्ही करणार आहात. नेक्स्ट आहे व्हेरी शॉर्ट आन्सर्समध्ये आपण सगळं कवर केलेलं आहे जे काय रिक्वायर्ड आहे ते. इफ यू वॉन्ट तुम्ही एकदा गो थ्रू करू शकता सगळे प्रश्न. आफ्टर दॅट पॉली एम्ब्रियोनी आत्ता सांगितल्याप्रमाणे हे तुम्हाला अशा पद्धतीने विचारलं जाऊ शकतं की पॉली एम्ब्रियोनी का गरजेचं आहे किंवा कॅन बी कमर्शियली एक्सप्लॉयटेड, हाव कमर्शियली एक्सप्लॉयटेड, हे पण तुम्ही करून ठेवू शकता. नेक्स्ट आहे हे आपण झालेलं आहे ऑलरेडी करून. सो असं तुम्हाला आउटब्रीडिंग डिव्हायसेसवरती प्रश्न येऊ शकतो. नेक्स्ट आहे डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो नाही केलं तरी पण चालेल. डबल फर्टिलायझेशन आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे, हे पण आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. वेल लेबल डायग्राम ऑफ एलएस ऑफ एनाट्रोपस ओव्ह्युल आणि त्यासोबत त्याचे कंपोनंट्स कोणते कोणते आहेत त्याच्याबद्दल एक्सप्लेनेशन, हे पण आपण पाहिले. सो हां, हे तुम्हाला मी सांगितलं होतं की अशा पद्धतीने ॲक्टिव्हिटी बेस्ड डायग्राम ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्समध्ये डायग्राम येऊ शकतात आणि तुम्हाला इथे नावं लिहायला येऊ शकतं. तर अशा वेळेस तुम्हाला जर इथे ए बी सी डी दिलं असेल तर डायग्राम ड्रॉ करायची गरज नाही आहे, कारण ऑलरेडी क्वेश्चन पेपरमध्ये डायग्राम आहे. तुम्ही डिरेक्टली ए म्हणजे काय, बी म्हणजे काय ते लिहू शकता. पण जर इथे कुठे हे ए बी सी डी वगैरे असं काही नाही दिले तर तुम्हाला डायग्राम ड्रॉ करावी लागेल आणि क्वेश्चन पेपरमध्ये जिथे मार्किंग आहे किंवा जिथे ॲरो दाखवलेला आहे तिथेच ॲरो दाखवून त्याचं नाव लिहावं लागेल. बाकी मॅथ्स तो कलम इझी आहे, तुम्ही पटकन करू शकता. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. इम्पॉर्टंट डायग्राम्स याच्यामध्ये जास्त काय नाही येत, जे आहेत ते मी ऑलरेडी सांगितले आहेत. हे काही डायग्राम्स तुम्ही नाही केलं तरी पण चालेल, स्किप केलं तरी पण चालेल, ठीक आहे. सो हे काही डायग्राम्स तुम्ही स्किप करू शकता. फक्त हेलोबियल टाईप जर 2 मार्कांसाठी आलं तर फक्त तुम्ही हेलोबियलचं डायग्राम ड्रॉ करा, शक्यतो बाकीचे नाही विचारले जात. सो इफ यू वॉन्ट यू कॅन स्किप. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स. बाय बाय.